काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएत सहभागी होण्याची खुली ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तुम्ही आमच्यासोबत या, तुमची सगळी स्वप्न पूर्ण केली जातील असं मोदींनी म्हटलंय. मात्र आमची बांधिलकी नेहरू गांधींच्या विचारधारेसोबत असल्याचं सांगत पवारांनी हा प्रस्ताव नाकारलाय. एनडीएची गाडी 200 वरच अडली आणि अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी दाखवली गेली तर एनडीएला पाठिंबा देण्याचा विचार पवार का करणार नाहीत असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात येतोय. पवारांना अशी साथ घालण्यामागची मोदींची खेळी, पवारांची सावध भूमिका, इतर शक्यता अशक्यता याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने अबकी बार 400 पारचा नारा दिलाय. मोदींची लोकप्रियता आणि भाजपाची ताकद पाहता एनडीए 350 पर्यंत जाईल असे सुरुवातीलाही वाटत होतं. परंतु आधी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली. निवडणुकीत आता चांगलेच रंग भरू लागलेत. आत्तापर्यंत निवडणुकीचे 3 टप्पे पूर्ण झाले आहेत तर 13 मे रोजी 4था टप्पा पार पडणार आहे. या दरम्यान इंडिया आघाडीने चांगलीच उचल खाल्ली, त्यामुळे भाजप प्रणित एनडीए पुढे कडवे आव्हान उभे राहिले. भाजपाकडून नेहमीप्रमाणे ध्रुवीकरणाच्या मुद्द्याभोवती निवडणूक फिरत ठेवण्याचा प्रयत्न चाललाय. परंतु काँग्रेसने आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासह संविधान बदलण्याच्या मुद्द्यावर भाजपाला घेरलंय. या पार्श्वभूमीवर 350-300 वरून भाजपाच्या जागा 250 पर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावरून त्यांचा कॉन्फिडन्स ढासळत असल्याचे पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची केलेली स्तुती हा त्याचाच परिपाक मानला जातोय. त्यात मोदींनी आता शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर देऊन नवा बॉम्ब टाकलाय. नजीकच्या काळात अनेक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील किंवा या पक्षात विलीन होतील असं वक्तव्य पवार यांनी केलंय. त्याचा धागा पकडून मोदी यांनी तिकडे जाण्यापेक्षा एनडीएत या असे म्हटलंय. अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत या, आमच्याकडे आल्यास तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील अशी पुस्तीही मोदींनी जोडली. एनडीएच्या जागा घटण्याची शक्यता बहुधा भाजपाने आता गृहीत धरली. सरकार स्थापन करण्यासाठी काही जागा कमी पडल्या तर पवारांना सोबत घेता येईल काय याची चाचपणी ही पक्षाकडून केली जाते. त्यामुळेच पवार यांना अशी ऑफर दिली असावी असेही म्हटले जाते. अर्थात पवार यांनी ही ऑफर नाकारले. आमची बांधिलकी ही नेहरू गांधींच्या विचारधारेशी आहे, त्यामुळे एनडीए जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे उत्तर पवार यांनी दिले. मात्र शेवटपर्यंत यावर पवार ठाम राहतील काय असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पवारांचे बोट धरूनच राजकारणात आल्याचे वक्तव्य कधी काळी केले होते. आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना कृषीमंत्री या नात्याने पवारांनी आपल्याला बरीच मदत केल्याचेही ते सांगत असतात. पवारांच्या पुलोत सरकारमध्ये जनसंघही सहभागी होता तर 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देऊ केल्याचेही उदाहरण फार जुने नाही. हे पाहता पवार भाजपाला पुन्हा पाठिंबा देऊ शकतात असे मानणाराही एक वर्ग आहे. देशातील दिग्गज नेत्यांमध्ये शरद पवार यांचे नाव घेतले जाते. केंद्रात संरक्षण मंत्रीपदासारखे मोठे खाते पवार यांनी सांभाळले. कृषीमंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला, मात्र पंतप्रधानपदाने त्यांना कायमच हुलकावणी दिली. राहुल बजाज हे शरद पवार यांचा उल्लेख न झालेले पंतप्रधान असा करीत असत. पवार यांचे हे अधुरे राहिलेले स्वप्न आता पूर्ण होण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. मुळात केंद्रात सत्तेवर येण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात या निवडणुकीत हा पक्ष 10 जागा लढवतो, त्यापैकी 7 ते 8 जागा जिंकून येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र आघाड्यांचे सरकार आले तरी एवढ्या जागांच्या बळावर कुणी पंतप्रधान होईल अशी शक्यता नाही. पण मोदींनी तुमची स्वप्ने पूर्ण करू अशी ग्वाही देऊन पवारांना संमोहित करण्याचा प्रयत्न केलाय. पवारांनी तुर्तास नकार दर्शवलाय खरा, पण मोदी आणि पवार यांच्यातील जुना दोस्ताना पाहता अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. तशी पूर्वी पवारांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिल्याचे व त्यांनी ती नाकारल्याचे सांगितले जाते. त्यापेक्षा मोठी ऑफर पवारांना दिली जाऊ शकते किंवा सुप्रिया सुळे यांना केंद्रातील बडे खाते सोपवले जाऊ शकते अशी ही चर्चा आहे. काल परवा मोदींनी पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असं केला, पण त्याला काहीच दिवस उलटत नाही तोच एनडीए सोबत येण्याचा प्रस्ताव त्यांनी देऊन टाकला.
मोदींना पवारांच्या पॉवरची जाणीव आहे, त्यामुळे ते पवारांना जाळ्यात उडू इच्छित आहेत. अर्थात पवार नाही म्हणाले त्यांनी हे अशक्य असल्याचंही ध्वनित केलं आहे, पण पवार जेव्हा नाही म्हणतात तेव्हा त्यात होकार असतो असंही महाराष्ट्राच्या राजकारणात मांडलं जातं. अर्थात उद्या समीकरणं बदलली तरी स्वप्नांची आज टाकून अशक्य ते शक्य करून दाखवलं जाईल काय, आणि खरोखरच पवार मोदींसोबत जातील काय हे पाहावं लागेल. तसं राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि सध्या तरी अशक्य असं काहीच नाही आहे राजकारणात, त्यामुळे या अवघड प्रश्नाचं उत्तर काळच देऊ शकेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.